आमन जी। हाँ पांडु काका। अरे पांडवा तू तलाश वाड़ा सोड़ोन कर रे। आमन जी काल जो प्रकार झाला त्यामुळे पांडू काकांना असे वाटते आहे की माझा आईचा अपमान त्यांच्यामुळे झाला आणि आता या वाड्यातल्या माणसांची त्यांच्याबद्दलची माया देखील आटली आहे। अरे गाढवा असे कधी होऊ शकते का? माया कधी आटते का? अरे आणि आता एवढा मोठा झालास की आमच्यावरही रागे भरावयास लागलास। नाही जी नाही। अरे बोल गप्प काय शुंभासारखा उभा। एक गोष्ट लक्षात ठेव वाड्याच्या बाहेर पाऊल जरी टाकलेस ना तरी तंगड्या तोडून हातात देईन। तुम्ही मारा मला काही पण करा पण तुमच्यापासून दूर लोटू नका। अगदी लहानपणापासून तुमच्या पंखाखाली वाढलो आम्ही। अगदी बापासारखं जपलं तुम्ही आम्हाला। तुम्ही जर का असं परक गेलं तर एक क्षण सुद्धा जगू शकणार नाही मी। तुम्हीच माझ्या आई बापा। असू दे असू दे कोणी कुठे तुला बाहेर ढकलत नाही आहे। उठ उठ। अरे तू सुद्धा मला वरासारखाच आहेस। रडू नकोस रडू नकोस बाळा। आता कसे आहे आपल्या माधवाने हा वाडा उभा केलेला आहे। हे सर्व कुटुंब त्याने एकसंध असे उभे केले आहे ते एकसंध ठेवण्याची जबाबदारी आहे आपल्या सर्वांवरती। अरे आबा बाबा आहे की नाही मग त्या सर्वांनी एकमेकांना सांभाळून घेणे गरजेचे आहे। आता रडू नकोस ती बोचकी ठेव आतमध्ये आणि लाग आपल्या कामाला। पाय जर दुखत असेल तर थोडा आराम कर आणि नंतर कामास लाग। पळ पळ ती बोचकी नेऊन ठेव आतमध्ये आणि चला रे पोरांनो चला आपल्या काम रे लागा रे कामाला। नुसते ठोंब्यासारखे उभे राहतात।